सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी सक्तीने जमीन ताब्यात घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सुरत चेन्नई या राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्गासाठी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मोठा विरोध करण्यात येतोय केंद्र शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना नोटीस दिल्यानंतर दोन महिन्यात जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांना दर मान्य नाही त्यांनी न्यायालयात जाण्याच्या अटीवर भूसंपादनाची रक्कम स्वीकारावी अन्यथा भूसंपादनाच्या नियमानुसार सक्तीनं जमीन ताब्यात घेण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं या पार्श्वभूमीवर आता शेतकरी काय भूमिका घेणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे